देशाच्या बाबतीत आपण अनेक गोष्टी बदलू शकतो, पण आपला शेजारी बदलू शकत नाही. ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकीच सत्य आहे. आणि आपला शेजारी म्हटलं की पहिलं नाव येतं ते म्हणजे पाकिस्तान. पाकिस्ताननं नेहमीच आपल्या खुरापती काढल्यात. आपण त्यांच्याविषयी कायम सद्भावना ठेवत आलो, पण त्यांनी मात्र पाठीमागूनच वार केला. आणि इतिहास देखील हेच सांगतो. आता देखील तीच चर्चा सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी कमांडोंनी घुसखोरी केल्याची माहिती असून भारतावरती पुन्हा एकदा कारगिलसारखं युद्ध लादायचा त्यांचा डाव असल्याचं समजत आहे. सीमेपलीकडून नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, पाकिस्ताननं आता नव्यानं काय केलंय, आणि का होतीये पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा युद्ध होण्याची चर्चा, यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. जम्मू काश्मीरमध्ये जे हल्ले दहशतवाद्यांकडून होत आहेत त्यामागे पाकिस्तानच्या SAG जनरल ऑफिसर कमांडिंग आदिल रहमानी आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशत पसरून पुन्हा एकदा कारगिलसारखं युद्ध करण्याचा त्याचा डाव असल्याचं मत POKचे प्रसिद्ध कार्यकर्ते डॉक्टर अमजद अयूब मिर्झा यांनी स्पष्ट केलंय. आपल्या सोशल मीडिया X हँडलवरून त्यांनी याबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. डॉक्टर अमजद मिर्झा यांच्या दाव्यानुसार पहिल्यांदा पाकिस्तानकडून भारतीय लष्करांच्या 15 व 16 कोअरला कारवाईमध्ये गुंतून ठेवायचे असा कट रचण्यात आला होता. परंतु त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या 600 सैनिकांनी कुपवाडी येथे घुसखोरी केली असून ते मोठ्या प्रमाणात भारतीय सिक्युरिटी फोर्सवर हल्ला करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काश्मीरमध्ये झालेले हल्ले दहशतवाद्यांकडून केले जात नसून त्यामागे पाकिस्तानी SAG जनरल कमांडिंग आदिल रहमानी हा आहे. कुपवाडी तसेच इतर भागामध्ये स्थानिक जिहादी स्लीपर सेल सक्रिय झाले असून स्लीपर सेल्सकडून SAG पाकिस्तानी सैनिकांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत केली जाते. सध्या पाकिस्तानचा लेफ्टनंट कर्नल शाहिद साहिल जिंजुआ हा सध्या भारताच्या हद्दीत असून तो सध्या पाकिस्तानी घुसखोरी सैनिकांचे नेतृत्व करत आहे अशी माहिती सध्या समोर येते. आणि कर्नल शाहिदकडून भारतीय लष्करांच्या 15 कॉर्पचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं डॉक्टर अमजद मिर्झा यांनी मत व्यक्त केलंय. याआधी 1999 लडाखमधील उत्तर कारगिलमध्ये पर्वत शिखरांवरती पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याकडून हुसकावून लावण्यात आलं होतं. तेव्हा कारगिल युद्ध झालं ज्यामध्ये सुमारे 5,000 पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यावेळी भारतीय जवानांनी मोठ्या धाडसानं त्यावेळीची परिस्थितीचा मुकाबला केला आणि पाकिस्तानी सैन्याला सीमारेषेच्या बाहेर हुसकावून लावलं आणि आपली सीमारेषा सुरक्षित केली. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि अनेक पाकिस्तानी सैनिक या युद्धामध्ये मारले गेले. परंतु मारले गेलेल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यासही पाकिस्तानने नकार दिला होता. या युद्धातील भारताचा विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान हे सर्व 600 पाकिस्तानी सैनिक हे कुपवाडा परिसरात आणि तसेच इतर ठिकाणी लपल्याची माहिती असून पीर पंजाल आणि श्यामबारी पर्वतांमध्ये असलेल्या कुपवाडा प्रदेश दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिकांसाठी लपण्याचे ठिकाण आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती आटोक्यात येत नसल्यानं पाकिस्तानची पोटदुखी वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानला अजिबात शांतता नको आहे. त्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये आपली दहशत राहावी आणि तिथं शांतता राहू नये यासाठी पाकिस्तानचेच हे प्रयत्न असल्याचं स्पष्ट आहे. आता याचा परिणाम काय होतो, भारतीय लष्करांकडून या घुसखोरांवरती काय कारवाई करण्यात येते आणि एकूणच या घडामोडींमुळे भारत पाकिस्तानचे संबंध भविष्यात काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.